सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा माढा माळशिरस पंढरपूर या तालुक्यामध्ये आणि विशेषतः सगळे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढतंय। बनाना कर्षस मध्ये केळीचा समावेश झालेला आहे आणि त्या दृष्टीनं सेलगाव तालुका करमाळा येथे शासनाची 55 एकर जमीन उपलब्ध आहे आणि त्या जमिनीमध्ये जर आपण केळी संशोधन केंद्र काढलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या लोकाला मोठा फायदा होणार आहे। सोलापूर जिल्ह्याचा एकूण भारतातून जी निर्यात झालेली आहे ती साधारण 16,000 कंटेनर झालेले आणि त्यातून सोलापूर जिल्ह्यातनं 8,500 कंटेनर म्हणजे जवळपास 50% निर्यात सोलापूर जिल्ह्यातनं केळीसाठी झालेले आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केळीसाठी म्हणून त्या ठिकाणी कृषी उत्पादनांतर्गत करावं। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे शेलगाव येथे 55 एकर क्षेत्र उपलब्ध आहे तसंच मोहळला जवळपास 100 एकर आहे सोलापूरला जवळपास 200 एकर आहे। बीज गुणन केंद्र ही ज्वारी मका बाजरी ह्याच्यावर काम करणारी केंद्र आहेत त्यामुळं तिथलं केंद्र जर आपण केळी केळीसाठी दिलं तर त्याचा फायदा निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला होईल। त्याचबरोबर या ठिकाणी शेलगाव संशोधन केंद्रावर किती शास्त्रज्ञ आहेत ते आम्हाला या निमित्ताने सांगावे। मंत्री महोदय अध्यक्ष महाराज सन्माननीय बबनदादा शिंदे साहेबांची आणि संजय मामा शिंदेंची ही लक्षवेधी आहे आणि सन्माननीय या लक्षवेधीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यातले त्यात मोहोळ तालुक्यामध्ये जिथे जे पहिल्यांदा पत्र गेलं की या ठिकाणी केळीचं संशोधन केंद्र या ठिकाणी उभं करावं कारण या परिसरातून फार मोठ्या प्रमाणामध्ये केळी ही त्याची निर्यातही होते आणि सबंध देशभर सुद्धा विकले जाते। अध्यक्ष महाराज पण जी जागा त्या ठिकाणी मागितली गेलेली आहे जे पत्र सुरुवातीला प्राप्त झालेलं आहे ते दिनांक 16/1/2023 जे पत्र सहसंचालकाकडं फलउत्पादन यांनी संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडे दिलं अभिप्रायाच्या मागितल्या संदर्भात अध्यक्ष महाराज त्या पत्रान्वये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेनी राहुरी कृषी विद्यापीठाकडे या ठिकाणी अभिप्राय मागितला पण अध्यक्ष महाराज मौजे शेळगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही जी काही कोरडवाऊ संशोधन केंद्राची जागा केळी संशोधन केंद्र म्हणून या ठिकाणी करा असा जो या ठिकाणी सन्माननीय सदस्यांचा प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबतीत ही जी जागा आहे ती जागा अध्यक्ष महाराज 1941 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोजे शेळगाव तालुका करमाळा येथे हे 1941 मध्ये कोरडवाऊ संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे। ही 55 एकर एकूण जागा आणि अध्यक्ष महाराज आजही महत्त्वाचं म्हणजे काय आजही या कोरडवाऊ संशोधन केंद्राची गरज आहे त्यामुळे हा प्रस्ताव अभिप्राय मागवण्यासाठी ज्यावेळेस कृषी विद्यापीठ राहुरीकडे गेला त्यावेळेस या प्रस्तावाला जी शिफारस मिळायला पाहिजे होती केळी संशोधन केंद्रासाठी ती पूर्णपणाने राहुरी विद्यापीठाने नाकारली म्हणून अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आता या एकूण राज्यातील जवळपास 83% कृषी योग्य क्षेत्र हे कोरडवाऊ पिकाखाली असल्याने आणि अन्नधान्य उत्पादन याच्या क्षेत्रात होत असल्याने कोरडवाऊ संशोधन केंद्र शेळगाव हे राज्य आणि कृषी विद्यापीठ संशोधनासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ती जागा सोडून त्याला संलग्न मला त्यांना विचारलं की ती जागा सोडून त्याला संलग्न एक आणखीन 55 एकर जागा आहे ती या संशोधन कोरडवाऊ संशोधन केंद्राची सोडून आहे पण अध्यक्ष महाराज स्पेसिफिक पत्र गेल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय आला तो नकारार्थी आलाय त्यामुळं
जी काही मागणी त्यांनी केलेली आहे त्या मागणीचा विचार जर सकारात्मक करायचा आहे तर मला नव्याने त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं कुठं जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी केळी संशोधन करता येईल का हे सरकार आणि हा विभाग नक्कीच त्याबाबत सकारात्मक विचार करेल. अध्यक्ष महाराज, कोरडवाहू संशोधन केंद्राला जे आपण म्हणतोय की शेलगावमध्ये जागा आहे परंतु मोहळमध्ये 100 एकर जागा आहे, सोलापूरमध्ये 100 एकर जागा आहे, 200 एकर त्या ठिकाणी संशोधन चालतंय, पण तो शेळगावमध्ये किती शास्त्रज्ञ आहेत संशोधनाला ह्याचं उत्तर काय तुम्ही दिलं नाही, तर ती द्यावी या अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज, या विभागामध्ये म्हणजे त्या संशोधन केंद्रावरती एकूण किती लोक काम करतायत हे मला आता सांगता येणार नाही, हे मी पटलावर माहिती घेऊन या ठिकाणी कळवतो. अध्यक्ष महाराज, पण हे अतिशय जुनं 1941 हे कोरडवाहू पिकांवर संशोधन करणारं केंद्र आहे आणि आजपर्यंत ज्या काही संशोधन कोरडवाहू शेतीच्या संदर्भामध्ये आणि पिकाच्या संदर्भात झाले ते तिथूनच झालेलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी एकच विनंती आहे की जे काही सन्माननीय बबनदादांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला असली इच्छा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी संशोधन केंद्र व्हावं. यापूर्वी एक जळगावला आहे, नांदेडला आहे आणि पुढे सोलापूरला व्हावं ही त्यांची इच्छा आहे. कुठं व्हावं हे महत्वाचं नाही, मी उत्तर देताना स्पेसिफिक याच्यासाठी दिलं की त्यांनी त्या शेळगावच्या जागेच्या संदर्भात पत्र दिलं होतं की तिथं व्हावं आणि तिथं व्हावं हे ज्यावेळेस अभिप्राय विद्यापीठाकडे गेला त्यावेळेस अभिप्राय नकारात्मक आला, म्हणून ती जागा सोडून इतर जागा कृषी विभाग नक्कीच बघेल आणि त्या ठिकाणी केळी. आता अध्यक्ष महाराज, येणाऱ्या अधिवेशन जर पूर्ण काळ चाललं तर नक्कीच केळी विकास महामंडळाच्या संदर्भात सुद्धा कृषी विभाग या ठिकाणी काही धोरण जाहीर करणार आहे, तर हे संशोधन केंद्र सुद्धा तिसरं या राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यासाठी कृषी विभाग सकारात्मक. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउट सह श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साईट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप, मार्केटिंग बाय अबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 8093999000.